इकडे मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलेला आहे। या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे। दुसरीकडे पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। राणांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिलाय। ते मुंबईत दाखलही झालेले आहेत। त्यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। राणावर रवी राणांवर त्यांनी इलेक्शन मध्ये खर्चाच्या मर्यादा ओलांडल्या म्हणून इलेक्शन कमिशननं आम्ही पक्षाने नव्हे बरं कुठल्या राजकीय पक्षात नाही त्यांच्यावर कारवाई केली। त्यांची आमदारकी रद्द होणार। दुसऱ्या नवनीत राणा त्यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र दिलं म्हणून त्यांची लोकसभेतली सदस्यत्व रद्द होणार आहे। दोन्ही निर्णय निकाल लागल्यात जमायत। पण मग भाजपची भलामण केली की आपल्याला तिकडे आसरा मिळतो। सगळे शिवसैनिक जमले आहेत। ते राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पाठ नाही आहे। त्यांना हनुमान चालीसा पूर्णपणे पाठांतर नसेल तर आज त्याचं पाठांतर करून घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेत। आमची इच्छा आहे की त्यांनी यावं आणि पाठांतराचे धडे हे शिवसैनिकांकडनं घ्यावेत। नाही पोलीस काय करायचे ते पोलीस त्यांचं काम करतील। परंतु शिवसैनिक म्हणून आम्ही आज ठरवलेलं आहे की राणा दाम्पत्याचं पाठांतर करून घ्यायचं। त्यांना मुंबईत आल्यावरती एक अभिमान वाटला पाहिजे की मुंबईत गेलो तर माझा हनुमान चालीसा पाठ झाला। आणि सध्या मातोश्री बाहेर काय परिस्थिती आहे ती सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर थेट मातोश्री बाहेरून आहेत। सूरज, मातोश्री बाहेर सर्वसामान्य शिवसैनिकांसह अनेक महत्वाचे नेते सुद्धा जमा झालेले आहेत। काय सध्याची परिस्थिती? करुणा, नक्कीच या ठिकाणी सकाळपासून शिवसैनिकांची मोठी गर्दी होती। अजूनही आपण पाहिलं तर शिवसैनिक हे ठिय्या मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर युवा सैनिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। मात्र जेव्हापासून रवी राणा आणि नवनीत राणा हे देखील खारमध्ये असल्याचं कळल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथून खारच्या दिशेने गेल्याची माहिती ही समोर आलेली आहे। कारण त्याच ठिकाणी त्यांना चोख उत्तर देऊ आणि हनुमान चालिकेचं पठण करायला सांगू, कसं करायचं हे देखील सांगू, हे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे येथील गर्दी ही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। मात्र शिवसैनिक अजूनही मातोश्री बाहेर तितक्याच जोशात रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे। त्यामुळे गर्दी जरी मातोश्रीवरची खारच्या दिशेने गेली असली तरी या ठिकाणी महिला अजूनही घोषणाबाजी ही नवनीत राणा यांच्या विरोधात करताना पाहायला मिळत आहेत। करुणा, सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालेले आहेत। ते आपल्या खार इथल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय। पोलिसांकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीमध्ये नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी 500 कार्यकर्त्यांसह मातोश्री बंगल्याबाहेर येऊन हनुमान चालीसेचं पठण करणार असल्याचं आपलं आवाहन हे वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झालंय। त्याबद्दलची माहिती पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आहे। मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतल्या फक्त आझाद मैदानात धरणे, रॅली, घंटानाद, संप, निदर्शनं, निषेध किंवा तत्सम कार्यक्रम करण्याची परवानगी आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आपण आणि आपले सहकारी मातोश्री बंगल्याबाहेर एकत्रित जमल्यास परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि प्रसंगी सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आपण जमावबंदी आदेशाचा भंग होईल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये। अन्यथा आपल्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली जाईल आणि सदरची नोटीस आपल्या विरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असं पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीत लिहिल्या गेलेलं आहे।